नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल मध्ये। तर आज मी तुमच्याशी मसाला पापड ही रेसिपी शेअर करणार आहे। तर या रेसिपी साठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात। तर हे बघा, इथे मी मसाला पापड साठी हा कांदा घेतलाय बारीक चिरून, हा टोमॅटो चिरून घेतलाय, नंतर ही बारीक शेव घेतले आणि ही जिऱ्याची पावडर आहे आणि हा चाट मसाला आहे आणि हे पापड घेतले, हे उडदाचे पापड। म्हणजे तुमच्या घरी जे असतील पापड ते तुम्ही घ्या। तर पुढे आपण बघू। तर पहिल्यांदा आपल्याला पापड भाजून घ्यायचे। तर पापड मी तुम्हाला दोन प्रकारे भाजून दाखवते। तर का तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये जर का पापड तळलात तर पापड आपले वेडे वाकडे होतील आणि मग वेडे वाकडे पापड झाले का मग आपण त्याच्यावरती टॉपिंग, म्हणजे ती टोमॅटो कांद्याची टॉपिंग आहे ती बरोबर नाही टाकू शकणार। म्हणून मग आपण पहिला हे पापड असं भाजून घेऊया गॅसवरती। आता अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते। आता हा पापड आपला झालाय भाजून। आता मी हा तवा ठेवते गॅसवरती, तवा जरा गरम होते। हा पापड बघा, आता हा आपण गॅसवर डायरेक्ट भाजला म्हणजे थोडा आता गरम आहे तोपर्यंत तसं दाबून घ्यायचा, म्हणजे आपला पापड जो आहे तो वेडा वाकडा होणार नाही। आता हा बघा सरळ झालाय, हा आपण साईडला ठेवूया। आता ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते मी। हा तवा गरम झाला, तव्यावरती आपला थोडस तेल टाकायचंय, जास्त नाही टाकायचंय, अर्धा थांबा तेल टाका। तवा जरा गरम होऊ दे। तवा गरम झाल्यानंतर हा पापड आपण असा ठेवायचा आणि या पलीतनी त्याची साईड जी आहे ते हळूहळू आता गॅस बारीक करा, कारण तवा आपला गरम झालाय, अशी शेकून द्यायची तव्यावरती, म्हणजे पापड आपला कसा प्लेन होईल, मग वेडा वाकडा होणार नाही। गॅस एकदम मंद ठेवा, म्हणजे जिथे कच्चा आहे तो आपण एक एक साईडने भाजून घेऊया। तुम्हाला जर का अशा पद्धतीने तव्यावरती शेकून पाहिजे तर तुम्ही असं पण करा किंवा डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्या आणि मग भाजून झाल्यानंतर गरम असताना थोडस जरा हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं। मग हा बघा, आपण आपला आता पापड झालाय भाजून आणि हा बघा एकदम सरळ पापड, म्हणजे वेडा वाकडा नाही झालाय। डायरेक्ट आपण जर का कढईमध्ये घेतला असं तळून तो तळल्यानंतर कसा वेडा वाकडा होतो पापड। तर हे झालंय, मी काढते आता। आता पुढे आपण टॉपिंग करूया। तर पापड आता आपले थोडेसे गार झालेत, गरम गरमच टाकलं तर परत ते पाणी सुटेल, म्हणून थोडे जरा गार होऊन द्यायचे। तर इथे मी पहिला टोमॅटो टाकते पापडवरती। तुम्हाला जितका हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो आणि कांदा टाका, तुमच्यावरती आहे ते। तुम्ही जर का तळून जरी घेतलात तरी पण छान लागतात पापड हे, आणि कोणाला जर का तेल वगैरे जास्त खायचं नसेल तर तुम्ही भाजून घ्या, तर काहीच हरकत नाहीये। भरपूर टोमॅटो वगैरे टाका तुम्ही, अजून पाहिजे तुम्हाला गाजर कोबी पण टाकू शकता, तुमची मुलं ज्या पद्धतीने खात असेल त्याप्रमाणे करा। आता आपल्याला कांदा पण टाकायचा ह्याच्यावरच, जेवढं आपण जास्त टाकू तेवढं ते छान लागेल, दिसायला पण छान दिसेल, खायला पण मजा येईल, भरपूर टाका। आता कांदा टाकून झाल्यावरती आपण त्याच्यावरती थोडस जिरा मसाला, जिरा टाकूया, भाय भाजलेला जिरा आहे। तुमच्याकडे नसेल तर हलका जरासा भाजून घ्यायचं जिरा हे तव्यावरती आणि मग त्याची जराशी पूड करायची, एक चांगला फ्लेवर येतो म्हणून आपण ही जिरा पावडर टाकते। ही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। नंतर जिरा पावडर टाकून झाल्यावरती आपण थोडस चाट मसाला टाकूया, अगोदर कमीच टाका, पण आपल्याला वरून सुद्धा थोडा टाकायचा आहे। तर
हा चाट मसाला टाकते थोडासा मी, तर तो चाट मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण मी शेव टाकूया। शेव पण भरपूर टाका म्हणजे मुलं आपले बघून खुश होऊन जातील खाताना। हे जास्त करून लहान मुलांना भरपूर आवडणारा प्रकार आहे हा। शेव सुद्धा टाकून झाले, आता पुन्हा आपण थोडासा चाट मसाला टाकूया वरून। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, पण कोथिंबीर मुलं कशी सहसा आपली खायला मागणार नाही, तोंड वाकडे करतील, त्याच्यामुळे कोथिंबीर तुम्ही टाकूच नका। हा चाट मसाला, आता हे आपले टॉपिंग झाले करून। तर इथे बघा आपला पापड मसाला रेडी आहे, किती छान दिसतंय बघा। तर तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती। तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आवडलं तुला तोंडाने बोल, तोंडाने आवडलं काय?